आज दिनांक 11 ऑगस्टला राज्यातील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. म्हणजेच थोडक्यात उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस जोर धरणार आहे, तर विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता मान्सूनची स्थिती काय आहे ते बघूयात. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. इतर भारतात काय परिस्थिती असेल? ईशान्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहतात. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम असून अमृतसरपासून चंदीगड, बहारीच, मुझफ्फराबाद, बालुरघाट ते मिझोरामपर्यंत सक्रिय. मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे. या हवामान अपडेटमध्ये इथेच थांबे. अशाच माहितीसाठी, अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.